हॅलो मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कॉमन नेमिंग ऑफ सेकंडरी अमाईन. मग आता सर्वात आधी आपल्याला हे माहीत पाहिजे की सेकंडरी अमाईनमध्ये जो फंक्शनल ग्रुप असतो तो असतो NH, आणि हा NH जो फंक्शनल ग्रुप आहे हा बाय व्हॅलंट फंक्शनल ग्रुप आहे, म्हणजे याची व्हॅलन्सी दोन आहे, म्हणजे हा दोन बॉन्ड करणार आहे. तर याच्या इथं काय दिसत आहे आपल्याला, बघा हा NH म्हणजे आपला आहे अमाईन, सेकंडरी अमाईन, आणि त्याच्या दोन्ही साईडला तुम्हाला CH3 दिसत आहे. तर आपल्याला माहिती आहे CH3 म्हणजे असते मिथिल, हा पण CH3 आहे म्हणजे मिथिल, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला मिथिल मिथिल असं दोन वेळा दिसत आहे, त्यामुळे मी याला काय म्हणतो डाय, दोन वेळा आहे म्हणून डाय, आणि CH3 आहे म्हणून काय म्हणत आहोत त्याला मिथिल, म्हणजे काय झालं डाय मिथिल. आणि NHला काय लिहितो मी इथं अमाईन, म्हणजे याचं नाव काय झालं डाय मिथिल अमाईन. नंतर त्याच्या खालच्या एक्झाम्पलमध्ये बघा, इथं आपल्याला CH3 दिसत आहे, CH3 म्हणजे असते मिथिल, आणि या साईडला आपल्याला दोन कार्बन दिसत आहेत, आणि दोन कार्बन म्हणजे काय असते इथिल. मग आता अल्फाबेटिकली ई आधी येतो, त्यामुळे आपल्याला ईला पहिले लिहावं लागेल. तर ई म्हणजे काय असते इथिल, त्यानंतर यम म्हणजे काय मिथिल, आणि NH म्हणजे काय अमाईन. तर याचं नाव झालं इथिल मिथिल अमाईन. त्यानंतर बघा त्याच्या खालच्या एक्झाम्पलमध्ये, या साईडला दोन कार्बन आहेत म्हणजे इथिल, या साईडला पण दोन कार्बन आहेत म्हणजे इथिल, मग दोन वेळा इथिल आहे म्हणून काय म्हणतो मी त्याला डाय, आणि दोन वेळा इथिल म्हणून डाय इथिल, आणि NH म्हणजे काय होते अमाईन, म्हणजे नाव काय झालं डाय इथिल अमाईन. नंतर त्याच्या खालच्या एक्झाम्पलमध्ये बघा, इकडे आपल्याला CH3 दिसते म्हणजे यम आहे म्हणजे मिथिल आहे, इकडे आपल्याला तीन कार्बन दिसत आहे, तर तीन कार्बनचा अल्किल ग्रुप कोणता असते प्रोपिल. मग आता अल्फाबेटिकली यम आधी येतो आणि पी नंतर येतो, म्हणजे ABCD यम आधी येतो पी नंतर येतो, त्यामुळे आधी यम लिहितो मी. यम म्हणजे कोण आहे इथं मिथिल, पण हा जो पी म्हणजे प्रॉपिल आहे, पण कोणता प्रॉपिल आहे, तर इथं आपल्याला कार्बनची स्ट्रेट चेन दिसत आहे म्हणून मी इथं काय म्हणतो एन, म्हणजे हा कोणता प्रोपिल आहे एन प्रोपिल, आणि NH आहे, NHला काय लिहितो अमाईन. त्यानंतर बघा परत इथं CH3 आहे म्हणजे मिथिल आहे, इथं तीन कार्बन आहेत म्हणजे प्रोपिल आहे, मग आधी अल्फाबेटिकली यम येतो म्हणून मी याला पहिले लिहितो मिथिल. मग आता हा प्रोपिल, पण कोणता प्रोपिल, तर बघा पहिला कार्बन दुसरा कार्बन, दुसऱ्या कार्बनवर CH3 म्हणजे मिथिल ग्रुप आहे, आणि असं असेल तर आपण त्याला कॉमन सिस्टीममध्ये आयसो म्हणतो. तीन कार्बन आहेत तर तीन कार्बनचा प्रोपिल, आणि जो NH आहे तो म्हणजे अमाईन. त्याच्या खालचा एक्झाम्पल बघा, इथं दोन कार्बन दिसत आहेत, दोन कार्बनचा इथिल, इकडे तीन कार्बन दिसत आहेत म्हणजे तीन कार्बनचा प्रोपिल. मग आता काय करायचं आहे आपल्याला, आधी अल्फाबेटिकली ई येतो म्हणून इथिल, नंतर हा प्रोपिल कोणता आहे कार्बनची स्ट्रेट चेन आहे म्हणून एन, म्हणजे याचं नाव आहे एन प्रोपिल, आणि त्यानंतर NH आहे म्हणून अमाईन, म्हणजे इथिल एन प्रोपिल अमाईन. त्यानंतर त्याच्या खालच्या एक्झाम्पलमध्ये बघा, दोन कार्बन म्हणजे इथिल, तीन कार्बन म्हणजे प्रोपिल, आधी ई लिहावं लागेल म्हणजे काय येणार इथिल, नंतर प्रोपिल कोणता आहे पहिला कार्बन दुसरा कार्बन, दुसऱ्या कार्बनवर CH3 म्हणजे मिथिल ग्रुप आहे, असं असेल तर आपण त्याला काय म्हणतो आयसो, आणि कोण आहे तो प्रोपिल, आयसो प्रोपिल, आणि NH आहे म्हणून अमाईन. नंतर इथं C6H5 दिसत आहे, C6H5 दिसत आहे, तर C6H5 असेल तर आपण त्याला फिनिल म्हणतो, म्हणजे हा पण फिनिल आहे हा पण फिनिल आहे. बघा फरक आहे, हा पी म्हणजे प्रोपिल होता, हा पी म्हणजे कोण आहे फिनिल आहे, मग आता दोन वेळा फिनिल आहे म्हणून मी काय म्हणतो इथं डाय, आणि पुढे काय येणार फिनिल, म्हणजे डाय फिनिल. C6H5 असेल तर आपण त्याला काय म्हणतो फिनिल म्हणतो, मग दोन वेळा आहे म्हणून डाय फिनिल, आणि NH म्हणजे अमाईन. त्याच्या खाली बघा, तर इकडे CH3 म्हणजे मिथिल आणि C6H5 म्हणजे फिनिल, मग काय करणार आपण बघा, हा फिनिल आहे, मग फिनिल आहे तर मी पूर्णच लिहून ठेवतो, हा फिनिल आहे, हा पण फिनिल आहे, त्यानंतर हा पण कोण आहे फिनिल आहे. मग आता काय येणार बघा, अल्फाबेटिकली यम आधी येतो, त्यामुळे यम मी आधी लिहितो, यम म्हणजे कोण आहे इथं मिथिल, आणि हा कोण आहे फिनिल. त्यानंतर खालच्या एक्झाम्पलमध्ये बघा, तेच आधी मिथिल झाला फिनिल झाला, आणि NH म्हणजे काय येणार अमाईन. त्यानंतर खालच्या एक्झाम्पलमध्ये, इकडे आपल्याला दोन कार्बन दिसत आहेत म्हणजे इथिल आहे, आणि C6H5 म्हणजे फिनिल आहे, C6H5 म्हणजे फिनिल. मग अल्फाबेटिकली ई आधी येतो, त्यामुळे आधी काय येणार इथिल, त्यानंतर कोण आहे फिनिल, इथिल फिनिल, आणि NH आहे म्हणून काय येणार अमाईन, NH आहे म्हणून काय येणार अमाईन, म्हणजे इथिल फिनिल अमाईन. म्हणजे सेकंडरी अमाईनला जर आपल्याला नाव द्यायचं असेल तर सर्वात आधी सेकंडरी अमाईन ओळखता आला पाहिजे. तर सेकंडरी अमाईनमध्ये जो फंक्शनल ग्रुप असते तो कोण असते
NH हा फंक्शनल ग्रुप असते आणि त्याच्या दोन्ही साईडला कोण असते CH3 दिसत आहे इथं आपल्याला म्हणजे अल्किल ग्रुप दिसत आहे म्हणजे या सेकंडरी अमाइनचा जो जनरल फॉर्म्युला आहे तो जनरल फॉर्म्युला काय असते NH आणि याच्या दोन्ही साईडला काय असते R R म्हणजे काय अल्किल ग्रुप तर हा सेकंडरी अमाइनचा जनरल फॉर्म्युला R NH R आणि अशा पद्धतीने आपल्याला त्याला कॉमन सिस्टीम मध्ये नाव द्यायचं आहे आता यानंतर बघायचं आपल्याला कॉमन नेमिंग कोणासाठी बघायची आहे तर आता बघायची आपल्याला टर्शरी अमाइनसाठी मग टर्शरी अमाइनला जर आपल्याला नाव द्यायचं असेल तर कशा पद्धतीने नाव देणार आपण तर बघा इथं आपल्याला काय दिसत आहे हा N आहे आणि या Nला तीन CH3 अटॅच आहेत बरोबर आता CH3 म्हणजे मिथिल हा पण मिथिल आणि हा पण मिथिल म्हणजे तीन मिथिल आहेत तीन आहेत म्हणून ट्राय आणि CH3 म्हणजे कोण मिथिल म्हणजे नाव काय झालं ट्राय मिथिल आणि N काय इंडिकेट करते इथं अमाइन म्हणजे काय झालं ट्राय मिथिल अमाइन नंतर त्याच्या पुढच्या केसमध्ये बघा हा मिथिल आहे हा CH3 म्हणजे मिथिल आणि CH2 CH3 म्हणजे दोन कार्बन म्हणजे कोण झाला इथिल तर अल्फाबेटिकली ई आधी येतो आणि तो एकदाच आहे त्यामुळे आधी लिहिलं मी इथिल नंतर यम दोन वेळा आहे म्हणजे मिथिल दोन वेळा आहे म्हणून काय लिहितो मी डाय आणि CH3 आहे म्हणून मिथिल म्हणजे झालं डाय मिथिल आणि एन म्हणजे काय अमाइन म्हणजे नाव काय झालं इथिल डाय मिथिल अमाइन त्यानंतर खालच्या केसमध्ये बघा इथं मिथिल आहे एक कार्बनचा दोन कार्बनचा इथिल परत दोन कार्बनचा इथिल मग आता अल्फाबेटिकली ई आधी येतो पण ई किती वेळा आहे दोन वेळा आहे म्हणून डाय कोण आहे इथिल म्हणजे डाय इथिल यम म्हणजे काय झालं मिथिल आणि एन म्हणजे काय झालं अमाइन त्यानंतर या केसमध्ये बघा दोन कार्बन आहे म्हणजे इथिल आहे दोन कार्बन आहे म्हणजे इथिल आहे दोन कार्बन आहे म्हणजे इथिल आहे म्हणजे इथिल तीन वेळा आहे म्हणून काय म्हणणार आपण त्याला ट्राय इथिल आणि एन काय इंडिकेट करते अमाइन म्हणजे ट्राय इथिल अमाइन त्यानंतर हा CH3 त्यानंतर एन मग आता हा CH3 म्हणजे कोण आहे मिथिल त्यानंतर हा जो पार्ट आहे हा झाला तीन कार्बनचा प्रोपिल तीन कार्बनचा प्रोपिल आता त्यानंतर इथं दोन कार्बन आहेत तर दोन कार्बनचा काय झाला इथिल मग आता काय करणार आपण अल्फाबेटिकली ई आधी येतो नंतर यम येतो आणि नंतर पी येतो म्हणजे आधी ई लिहावं लागेल आधी ई म्हणजे कोण इथिल नंतर यम आहे यम म्हणजे कोण आहे मिथिल त्यानंतर हा प्रोपिल कोणता आहे तर कार्बनची स्ट्रेट चेन आहे म्हणजे एन आहे म्हणजे याचं नाव काय येणार एन प्रोपिल त्यानंतर एन काय इंडिकेट करते अमाइन म्हणजे इथिल मिथिल एन प्रोपिल अमाइन मग आता खाली परत हा मिथिल आहे हा इथिल आहे त्यानंतर हा तीन कार्बनचा प्रोपिल आहे मग अल्फाबेटिकली ई आधी येतो म्हणून इथिल त्यानंतर यम येते म्हणून मिथिल आणि त्यानंतर प्रोपिल पण कोणता प्रोपिल तर पहिला कार्बन दुसऱ्या कार्बनवर CH3 आहे असं असेल तर आपण त्याला काय म्हणतो आयसो कोण आहे तो प्रोपिल आणि नंतर काय लिहायचं आहे आपल्याला अमाइन एन आहे म्हणून त्यानंतर बघा C6H5 म्हणजे फिनिल म्हणजे इथं तीन फिनिल आहेत म्हणून काय येणार ट्राय फिनिल हा पी म्हणजे इथं फिनिल आहे तर हा तीन वेळा आहे म्हणून ट्राय फिनिल आणि एन म्हणजे काय अमाइन ट्राय फिनिल अमाइन त्यानंतर इथं काय दिसत आहे बघा CH3 म्हणजे मिथिल C6H5 म्हणजे फिनिल आणि CH2 CH3 म्हणजे दोन कार्बन आहेत म्हणजे इथिल मग आता पहिले अल्फाबेटिकली ई येते म्हणून काय येणार आधी इथिल त्यानंतर यम येते म्हणून मिथिल आणि नंतर पी येते म्हणून नंतर फिनिल आणि शेवटी काय येणार एन आहे एन आहे म्हणून काय येणार अमाइन मग अशा पद्धतीनं काय करतो आपण टर्शरी अमाइनला नाव देतो मग आता टर्शरी अमाइनचा जो फंक्शनल ग्रुप आहे तो असते एन आणि या एनला तीन आर अटॅच असतात ठीक आहे म्हणजे काय असतात याला तीन अल्किल ग्रुप अटॅच असतात तर हा टर्शरी अमाइनचा जनरल फॉर्म्युला आहे आणि हे जे मी इथं सध्या सॉल्व केलेलं आहे हे सर्व जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही खाली डाउनलोड लिंकमधून म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समधून याची PDF फॉर्ममध्ये याला डाउनलोड करू शकता.